श्री काळाराम मंदिर सत्याग्रह स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले नाशिक येथे आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. आम्ही दलित असलो तरी आम्ही हिंदू आहोत, त्यामुळं हिंदू धर्माच्या मंदिरामध्ये आम्हाला जाण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून 2 मार्च 1930 हा सत्याग्रह झाला होता आणि त्याला 90 वर्ष पूर्ण होत आहे. तर त्यानिमित्तानं आज मी नाशिकमध्ये आलेलो आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ते आंदोलन केल्यामुळं, महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाचं आंदोलन केल्यामुळं समाजामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये परिवर्तन होत आहे. आपल्या देशामध्ये जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त इंटरकास्ट मॅरेज होत आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की रोटी आणि भेटी व्यवहाराने जाती जाणार नाही, त्यासाठी भेटी व्यवहाराची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे इंटरकास्ट मॅरेज करणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. ही एक आपल्यासाठी अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर शाळेमध्ये साताऱ्याला जात असताना ज्यांना शाळेच्या आतमध्ये बसता येत नव्हतं, ते शाळेच्या बाहेर बसून शिकले. तर आज अशी परिस्थिती नाही आणि समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होतच आहे. तरीसुद्धा अजूनही दलितांवरती अत्याचाराच्या घटना होतच आहेत आणि त्यामुळं दलित आणि सवर्णांमध्ये, दलित आणि मराठ्यांमध्ये एकजूट निर्माण व्हावी ही भूमिका बाबासाहेबांची होती. आणि त्या बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष चालवत असताना माझ्या पक्षामध्ये किंवा बाबासाहेबांच्या या पक्षामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना संधी आहे. आणि त्यामुळं माझ्या पक्षामध्ये मी मराठा आघाडी, ब्राह्मण आघाडी, ओबीसी आघाडी, मासंग आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, स्टुडंट आघाडी, महिला आघाडी अशा पद्धतीच्या जवळजवळ 30-32 आघाडी आम्ही केलेल्या आहेत. आणि संपूर्ण देशामध्ये मी मंत्री झाल्यानंतर ज्या नॉर्थ ईस्टमध्ये रिपब्लिकन पक्ष कधी नव्हता, त्या नॉर्थ ईस्टमध्ये, आसाममध्ये, नागालँडमध्ये, मणिपूरमध्ये, मिझोराममध्ये, त्रिपुरामध्ये, सिक्कीममध्ये, अरुणाचल प्रदेशमध्ये रिपब्लिकन पक्ष जाऊन पोचलेला आहे. आणि भारताच्या सर्व राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या शाखा आहेत. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला वाढवण्याचा प्रयत्न मी करतो आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपण सत्तेमध्ये आलं पाहिजे ही भूमिका मांडली होती, परंतु त्या रिपब्लिकन पक्षाला सत्तेवर येणं अवघड आहे. रिपब्लिकन पक्षाच्या नावाखाली किंवा वंचित आघाडीच्या नावाखाली अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत, पण एकसुद्धा आमदार निवडून येत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे कुठल्या तरी पक्षाबरोबर युती केल्याशिवाय आपल्याला सत्ता मिळत नाही. आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्षाने BJP सोबत शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता शिवसेना आणि भाजप वेगळे झालेले आहे, परंतु रिपब्लिकन पक्ष मात्र BJP सोबत आहे, NDA मध्ये आहे. आणि नरेंद्र मोदी हे बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर करता आहे, संविधानाला माथा टेकून ते आपलं काम करत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं अनेक वेळेला ते नाव घेत आहे. त्यामुळे हे सरकार संविधान बदलेल अशा पद्धतीच्या अफवा पसरवण्याचं जे काम सुरू आहे, दलितांमध्ये गैरसमज करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर तो उलटून टाकण्याचा प्रयत्न आमचा नक्कीच आहे. या देशामध्ये राहणारे हिंदू, बौद्ध, शीख, इसाई, पारशी आणि जैन या धर्माचे जे लोक आहेत, जे मूळ इंडियन लोक आहेत, पण जे अल्पसंख्याक म्हणून या 3 देशामध्ये राहत होते, तर त्यांच्यावर अन्याय होत असल्यामुळं ते देश सोडून ते आपल्या इंडियामध्ये आले होते आणि ते सातत्यानं मागणी करत होते. माझ्याकडे बंगालमधले जे लोक आहेत, ईस्ट बेंगॉलमधले किंवा वेस्ट बेंगॉलमधले, तरी नामशूद्र समाजाचे, दलित समाजाचे हिंदू लोक मोठ्या प्रमाणामध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये, आसाममध्ये, अनेक ठिकाणी आहेत. तर त्यांची मागणी होती, बाबा आम्ही, आम्हाला नागरिकत्व द्या. बांगलादेश म्हणतं आहे की आमचा काय तुमचा संबंध नाही, त्यामुळं जे क्रिमिनल असतील त्यांना नागरिकत्व देऊ नका, पण जे सर्वसामान्य लोक आहे अशा लोकांना नागरिकत्व मिळालं पाहिजे ही त्यांची मागणी होती. म्हणून नरेंद्र मोदी सरकारने हा कायदा करण्याचा निर्णय घेतला, परंतु हा कायदा कुणाचं नागरिकत्व काढून घेण्याचा कायदा नाही. हा कायदा मी सांगितलेल्या 6 धर्माच्या लोकांना, जे लोक 2014 31 डिसेंबर 2014 भारतात आलेले आहेत, अशा लोकांना नागरिकत्व देण्याचा कायदा आहे. या देशातल्या मुसलमानांना कसली अडचण त्याच्यामध्ये नाही. आणि जर मुसलमानांना काही अडचण झाली तर मी मुसलमानांच्या बाजून उभं राहिल्याशिवाय राहणार नाही, कारण या देशातले जे मुस्लिम आहेत ते आमचे मुस्लिम आहेत. नरेंद्र मोदीसुद्धा मायनॉरिटीकडे लक्ष दिलं पाहिजे ही भूमिका आमच्यासमोर मांडतात. CA कायदा आल्यानंतर काँग्रेस पक्षाला पहिल्यांदाच मुस्लिमांना भडकावण्याची संधी मिळाली.
मुस्लिम समाजामध्ये गैरसमज करण्याचा प्रयत्न करण्यात आला. NRC कायदा अजून फक्त तो आसाम पुरता मर्यादित आहे, भारताच्या कुठल्याही राज्यामध्ये तो लागू नाही. तो लागू करण्याचा विचार अजिबात नाही. परंतु NRC आला तर मग हे प्रूफ कुठून आणायचे, ते प्रूफ कुठून आणायचे, हे सरकार सगळ्यांना घेऊन जाणारं सरकार आहे आणि हे सगळे आमचे मतदार आहे, त्यामुळं त्यांना त्रास देण्याची भूमिका सरकारची असणं हे कदापिच्या शक्यता नाही आहे. पण सरकारच्या त्या निर्णयाच्या संबंधामध्ये मोठा गैरसमज करण्यात आला. दिल्लीमध्ये जवळजवळ 38 लोकांचा मृत्यू झाला आणि त्या ठिकाणी फ्री प्लॅन अशा पद्धतीची दंगल त्या ठिकाणी घडवण्यात आली. साईन बागमध्ये गेले अनेक महिन्यांपासून त्या ठिकाणी महिला बसल्या होत्या, त्यांना शांततेनं आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण CAA कायद्याला समजून घेण्याची आवश्यकता आहे. या देशातल्या मुसलमानांच्या नागरिकत्वाला बिलकुल धोका त्यामध्ये नाही. परंतु जे काय घटना घडलेली आहे त्यानंतर मी देशातल्या तमाम हिंदू मुस्लिमांचा आभार मानतो की दिल्लीमध्ये घटना झाल्यानंतर देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये विशेष आंदोलन झालं नाही. की केरळामध्ये आपल्याच थोडंसं आंदोलन झाल्याची माहिती आहे, परंतु त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम पहिल्यांदाच अशा पद्धतीची दंगल झाली आणि त्यामध्ये जवळजवळ 38 लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळं त्या दिल्लीच्या दंगलीच्या मागे काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचा हात असावा अशी शंका आम्हाला आहे. त्यामुळं दिल्लीच्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. केजरीवाल यांच्या पक्षाचे एक नगरसेवक त्याच्यामध्ये त्यांच्या घरामध्ये पेट्रोल बॉम्ब आणि सगळं दंगलीचं साहित्य मिळालेलं आहे आणि त्यामुळं केजरीवाल म्हणालेले आहे बाबा जर असं कोणी केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई करा. त्यामुळं ते कुठल्याही पक्षाचे असो दंगल घडवण्यामध्ये जे जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा पद्धतीचा आपला प्रयत्न आहे. तर त्या पद्धतीनं आता एक तर हा तर विषय आहेच आहे, परंतु माझ्या पक्षाचा CAA पाठिंबा आहे. कारण मी राज्यसभेमध्ये CAA बाजूने मतदान केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दलितांच्या साठी कसली तशी अडचण अजिबात नाही आहे. आता ही नवीन जनगणना जी होणार आहे 2021 OBC समाजाची मागणी अशी आहे की सध्या जी जनगणना होते ती शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची जातीच्या आधारावर होते, पण OBC आणि जनरलची जी जनगणना आहे ती जातीच्या आधारावर होत नाही. पण मी 2020 मी 98 ज्यावेळेला पहिल्यांदा निवडून आलो आणि दुसऱ्यांदा 99 ज्यावेळेला निवडून आलो होतो त्यावेळेला मी त्या ठिकाणी 2000 मी लोकसभेमध्ये मागणी केली होती की जातीच्या आधारावर जनगणना होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण कोणत्या जातीचं किती पर्सेंटेज आहे ते समजायला आपल्याला काही दुसरा मार्ग नाही. जनगणनेच्या माध्यमातूनच कुठल्या जाती संख्या मग ते ब्राह्मण असतील, मराठा असतील, आमचे बौद्ध असतील किंवा इतर लोक असतील, कुणाची संख्या किती आहे हे ॲक्युरेट जो आकडा आहे तो समजण्यासाठी मला वाटतं की जातीच्या आधारावर जनगणना झाली पाहिजे माझ्या पक्षाचं मत आहे. आणि जातीच्या आधारावर जनगणना झाल्यामुळं जातीवाद वाढेल या मताशी मी सहमत नाही. जातीवाद बराच कमी होतो आहे पण अजूनही जातीवाद आहे. आणि गल्ली बोळामधल्या लोकांना मुलांना माहीत आहे, जे 4-5 मुलं आहे त्या मुलांना माहीत आहे की ही गल्ली कोणाची आहे, ती गल्ली कोणाची आहे. त्यामुळं जाती कुठल्या गावामध्ये ज्या आहेत सगळ्या गावामधल्या गल्ल्या या जातीच्या आधारावर आहेत. म्हणजे ममाळी गल्ली आहे, मराठा गल्ली आहे, दलित गल्ली आहे, मुस्लिमांची गल्ली आहे, अशाच पद्धतीचं गावातली जी रचना आपल्याला पाहायला मिळेल. शहरामध्ये लोक एकाच बिल्डिंगमध्ये अनेक राहतात, खेड्यामध्ये मात्र सगळे लोक एकमेकाला ओळखतात. त्यामुळं जातीच्या आधारावर जनगणना झाली पाहिजे आणि ती फक्त OBC होता कामा नये, ती सगळ्या जातीची जनगणना जी आहे ही मराठा समाजाची, त्यानंतर ब्राह्मण समाजाची आणि इतर जे सगळे जनरल कॅटेगरीमध्ये लोक आहेत त्यांचंसुद्धा त्यांचंही सेन्सस जातीच्या आधारावर आणि धर्माच्या आधारावर झालं पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे. दुसरा एक विषय आमचा आहे की आमचा बौद्ध समाज, आमचा महाराष्ट्र समाज जो आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 दीक्षा घेतल्यानंतर बौद्ध झाला आणि त्यानंतर केंद्र सरकारने बौद्धांना सवलती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु आम्ही फक्त बौद्ध त्या रेकॉर्डला टाकलं. 2011 असं झालं की आमच्या लोकांनी फक्त रेकॉर्डला बौद्ध टाकलं आणि त्यामुळं आम्ही ते जनरलमध्ये गेलो. तर त्याच्यामध्ये थोडीशी अमेंडमेंट करण्याच्या संबंधामध्ये मी केंद्रामध्ये मंत्री आहे. तर तो कायदा असा आहे की
शेड्यूल कास्टमधून जे लोक बौद्ध झालेले आहेत त्या लोकांना शेड्यूल कास्टच्या सवलती मिळाल्या पाहिजेत. मग ते पॉलिटिकल रिझर्वेशन असेल, नोकऱ्याचं रिझर्वेशन असेल आणि शिक्षणाचं रिझर्वेशन असेल. पण तो बौद्ध म्हणून फक्त त्या लिहिलं की आमच्या लोकांचं म्हणणं असं आहे की जर आम्ही बौद्ध लिहिलेलं आहे तर आम्ही आझाद द्यायची कशी, असं एक प्रश्नचिन्ह आमच्या लोकांच्या समोर आहे. म्हणून ते बौद्ध लिहिलं की ते जात लिहित नाहीत. पण सरकारचं म्हणणं असं आहे की शेड्यूल कास्टमध्ये ते बौद्ध आहेत जे बौद्ध शेड्यूल कास्टचे आहेत, अशा बौद्धांना सवलत देण्याचा निर्णय आहे. जी पूर्वी जे ओरिजिनल बुद्धी जी आहे त्यांना सवलती देण्याचा हा निर्णय नाही. तर त्यामुळे आता त्याच्यामध्ये काय अमेंडमेंट करायची त्यासाठी मी प्रयत्न करतो. माझ्या मंत्रालयाचा तो विषय आहे, तर तो एक विषय आहे. दुसरा विषय आहे की आता जे नवीन सरकार आलेलं आहे तर आता हे सरकार फार काळ टिकेल असं मला वाटत नाही. अनेक मुद्द्यांवरती या तीन पक्षामध्ये मतभेद आहेत आणि त्यामुळं एकतर त्यांनी एकमेकाने आपली भूमिका बदलली पाहिजे, एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे. पण असं होताना दिसत नाही आहे. माननीय उद्धव ठाकरे जे आमचे चांगले मित्र आहेत आणि त्यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळालेली आहे, पण त्यांनी राज्य चालवत असताना फक्त पूर्वीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देणे अशी गोष्ट करता का कामा नये. मागच्या वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्याच्या अगोदर या ठिकाणी आपले आघाडीचं सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादीचं, तर त्यांनी घेतलेले निर्णय काय रोज देवेंद्र फडणवीसनी बदलले असं अजिबात नाही आहे. जे निर्णय चांगले होते ते निर्णय पुढे इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी नवीन सरकारची असते. पण प्रत्येक निर्णय जो आहे तो निर्णय बदलण्याचा सपाटा या सरकारने चालवलेलं आहे. त्यामुळं हे सरकार किती दिवस टिकेल असं काही वाटत नाही. पण उद्धव ठाकरेजींना माझं विनंती आहे की बाळासाहेबांचं स्वप्न जर तुम्हाला साकार करायचं असेल तर तुम्ही पुन्हा BJP सोबत RPI सोबत आलो पाहिजे आणि आपण तिघे मिळून आपण सरकार बनवूया. ते सरकार हे मजबूत सरकार राहणार आहे आणि त्यामुळं तुम्हाला 50-50 जे आहे ते 50-50 आम्ही ते देऊ. पण म्हणजे 50-50 जे मंत्रालय जे आहे ते 50-50 तुम्हाला ते देऊ. एकतर केंद्राच्या अमित भाई आणि यांचं म्हणणं असं आहे की असा शब्द आम्ही काही ते दिला नव्हता. 50-50 हे याला मान्यता आम्ही दिली होती, पण मुख्यमंत्रीपद देण्याच्या संबंधामध्ये काय अशी चर्चा झाली नव्हती. पण उद्धवजींचं म्हणणं असं आहे की मला 50-50चा अर्थ संजय राऊतनी मांडलेला आहे तो हाच की बाबा 50-50 म्हणजे त्यामध्ये मुख्यमंत्रीपद आलं. पण BJP चं म्हणणं असं आहे की बाबा आम्ही असा शब्द नाही दिला तर तुम्हाला का मुख्यमंत्रीपद द्यायचं. त्यामुळे या दोघांच्या भांडणामध्ये सरकार आपलं आलं नाही. पण आम्हाला अशी अपेक्षा होती की काँग्रेस पक्ष काय शिवसेनेला पाठिंबा देणार नाही, त्यामुळं आम्ही थोडे जे काल राहिलो. परंतु ठीक आहे, आता त्यांचं सरकार आलेलं आहे, त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम करावं, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय द्यावा. हिंदू मिलचं जे काम चाललेलं आहे ते 763 कोटीचं होतं, आता त्या पुतळ्याची उंची 100 फूट वाढल्यामुळं ते जवळजवळ 1,089 कोटी रुपयांचं काम ते आता झालेलं आहे. वेद न्यूज साठी सिनियर करस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.